दरम्यान सोलापूर बाजार समितीमध्ये 1500 ट्रक कांद्याची आवक झाली आहे आणि कांद्याची आवक जास्त असून कांद्याचे लिलाव सुद्धा अद्याप सुरू झालेले नाहीत. कालपासून बाजारामध्ये कांदा दाखल झालेला आहे, मात्र तरी सुद्धा लिलाव अद्यापही बंदच आहेत. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे कांद्याची आवक वाढली आहे आणि त्यामुळे कांद्याचे दर घसरलेत आणि व्यापाऱ्यांकडून या ठिकाणी हा लिलाव बंद करण्यात आलेला आहे. आपले प्रतिनिधी सागर सुरवसे हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आपल्यासोबत जोडले गेले. तर सागर, खरं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे या सगळ्यामध्ये, सध्याचं काय नेमकं चित्र आहे? आपण पाहतोय की खरं तर सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक जी आहे ती गेल्या आठवड्याभरापासून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहतोय संपूर्ण बाजार समितीमध्ये जिथवर नजर जाते तिथवर ज्या आहेत या ठिकाणी कांद्याचेच ट्रक असतील, टेम्पो असतील, हे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यामुळे इथली जी काही एकंदरीत क्षमता आहे या बाजार समितीची ती आता पूर्णतः संपल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी हमाल तोलर असतील किंवा एकंदरीत इथले आडते व्यापारी जे आहेत त्यांना पुरेसा वेळ जो आहे तो उपलब्ध होत नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यामुळे दर देखील घसरता आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता व्यापाऱ्यांनी आहे ना आणि बाजार समितीने या ठिकाणी जे लिलाव आहेत ते 2 दिवस बंद ठेवण्यात आलेले आहेत. आज शनिवारी होणारे लिलाव जे आहेत ते देखील बंद ठेवलेले आहेत. त्याचबरोबरीनं या ठिकाणी जी काही रविवारी सुट्टी असते त्यामुळे 2 दिवस हे लिलाव जे आहेत ते बंद राहणार आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची साहजिकच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे. सागर, काय नेमका तोडगा काढण्यात येतो तुमच्याकडून जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद.